लोकशाहीत मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. आपलं एक मत आपल्याबरोबरच देशाचंही भवितव्य घडवत असतं. त्यामुळे मतदान करणं हा प्रत्येकाचा अधिकार असून त्यांना तो बजावणं तितकंच महत्वाचं. त्यामुळेच मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो हा संदेश देत यंदाच्या पंढरपूर वारीत लोकशाहीची वारी हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. पाहुयात ही लोकशाहीची वारी नेमकी आहे तरी काय. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, हा भाव मनात जपून प्रत्येक वारकरी दरवर्षी विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरला जात असतो. आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूवरून जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी परंपरा आजही अव्याहतपणे सुरूच आहे. अर्थात कालानुरूप वारीचं स्वरूप बदलत गेलं. अध्यात्म्याबरोबरच प्रबोधन हाही वारीचा उद्देश लक्षात घेऊन राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयानं लोकशाहीची वारी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. लोकशाहीमध्ये नागरिकांच्या मतांचं महत्त्व पटवून देणाऱ्या या उपक्रमाला राज्य मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत आवर्जून उपस्थित राहिले. या माध्यमातून कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत, भारुडाचे कार्यक्रम होत आहेत, हे जे पथनाट्य आत्ता आपण पाहिलं त्याचे कार्यक्रम जागोजागी होत आहेत. आणि या माध्यमातून एक लोकशाही सुदृढ होण्यासाठी जी मतदार जागृती आपण करत आहोत ते अतिशय अनन्यसाधारण महत्त्वाचा कार्यक्रम आपण करत आहोत. पंढरीच्या या वारीमध्ये विविध सामाजिक संस्था सहभागी होत असतात. विविध प्रकारच्या समाज प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीचं कार्य करत असतात. लोकशाहीची वारी या उपक्रमात सुद्धा वर्शिप अर्थ फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था महत्त्वाचं योगदान देत आहे. लोकशाहीचा रथ वारी पंढरीची लोकशाहीची. आपण जसं म्हणतो की आपण माऊलीकडे जे मागणं मागायला जातो की आपल्याला सुखसमृद्धी ऐश्वर लाभो, तर त्यावेळेस आपण माऊलीकडे हे गाणं गातो. तसंच आपण गाणं आपल्या मतदान करताना सुद्धा गायलं पाहिजे की मी माझी संपत्ती म्हणजे मी एक ऐश्वर सुखसमृद्धी लाभो याच्यासाठी मी मतदान केलं पाहिजे. तर हे हा संदेश घेऊन आम्ही आळंदी ते पंढरपूर अशी लोकशाहीची वारी घेऊन चाललोय. पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर या मार्गामध्ये विविध ठिकाणी भारूड पथनाट्य कीर्तनाच्या माध्यमातून मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला जात आहे. या उपक्रमास वारकरी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा लाभत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.